अकलूज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचे जयंतीच्या निमित्ताने गोरगरीब व होतकरू 101 मुलींच्या नावावर 5000 रुपये ठेव पावतीचे वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्ताने जनसेवा संघटनेच्या वतीने सौ उर्वशी राजे मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली माजी आमदार रामहरी अप्पा रुपणवर यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील DYSP नीरज राजगुरु यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब व होतकरू 101 मुलींना त्यांच्या नावावर 5000 रुपये ठेव जमा केलेल्या पावतीचे वाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, डॉक्टर अनिकेत इनामदार, डॉक्टर मानसी इनामदार, माणिकराव मिसाळ, शिवाजीराव इंगवले देशमुख, सतीश पालकर, अण्णासाहेब शिंदे, अप्पासाहेब रुपणवर, दादा जाधव सुदर्शन मिसाळ, संग्राम भोसले उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व पत्रकार यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने डॉक्टर मनोहर इनामदार, डॉक्टर मुकुंद जमादार, डॉक्टर प्रवीण शिंदे, डॉक्टर रामचंद्र मोहिते, डॉक्टर प्रवीण शिंदे पत्रकार, राजीव लोहकरे, भारत मगर, चंद्रकांत कुंभार, निनाद पाटील, नागेश लोंडे, कृष्णा लावण, संतोष भोसले, विलास गायकवाड, श्रीनिवास कदम पाटील, शाहरुख मुलाणी यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जनसेवा संघटनेचे सतीश नाना पालकर, सुधीर रास्ते, मयूर माने, ज्योतिताई कुंभार, रघुनाथ साठे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जनसेवा संघटनेचे विजय खंडागळे, मंगेश साठे, सागर खंडागळे, हिरा खंडागळे, सुरेश साठे, शहाजी आगाळे उपस्थित होते.